नमस्कार नमस्कार मित्रांना, या कुकूची भाजी खायला. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. बघा कुबी केलाय. बघा कांदा भाजला तडा 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 तडा. कुबी धुवून टाकला. हरभऱ्याची डाळ टाकली. हळद मीठ टाकलंय. थोडस पाणी टाकते. ह्याला म्हणजे शिस्त आहे. मग ताट पालचं घालायचं. ह्यात मटकीची डाळ भिजू घातली. बघा शिकूची भाजीने केले बाहेर ताईला आजीनं. भाजी बी करायची. या त्या दिवशी बुधवारात आणलेलं तोल कोबी होतातला. एक कोबी टाकला तेवढा चिरून ह्याच्यावर ठेवती झाकून. शिजतय बघा आपोआपच. नंतर न शिजत शिजत आलं का पुन्हा चटणी कुठ टाकायचं. काय चाललंय काय नाही तुमचं सांगा कमेंट मध्ये. काही वातावरण बदललं का बघा. दुखणं माग लागतंय. एक मेन गोष्ट म्हणजे लय दुखणं लागतंय माग. माझे तर सकाळपासून कमर आणि पाय कमरपासून खाली पाय माझं तो गळाटल्याने झाले. ताई दादा कोबीची भाजी करते. पुन्हा चुल पिटवून बाहेर भाकरी करते. शिकूची भाजी बी करायची आहे. त्याला मटकीची डाळ हवा इथं भिजू घातली. या मटकीची डाळ टाकल्यावर शिकूची भाजी छान लागते. म्हणून ह्यात डाळ भिजू घातली मटकीची. परत लसूण लसूण सुलती किलो लसूण सुलती बसून बसून शिकूच्या भाजी लागतोय की लसूण. इकत आणला होता. आपला आता युज तर करूच तर. फोन ठेव जा घरात. जाता जा ठेव जा. जाम धर पडाल. घरात जा घरात जवळ कट्याव जा कट्याव जा. बाबा सावन शांत बसा खेळू नका. जवळ कट्याव जा. पडतय पुन्हा कट्याव. कट्याव जा. भाजीला बघा लसूण बिसून असल्याशिवाय गोड लागत नाही. लसूण खुरपाय आलाय. अजून लसूण खुरपाय जाय. गव्हातच लसणाच्या पेक्षा वर गव्हातच निघलंय. खाट टाकल्यामुळे त्या रानात खुरपून तुरपून घ्यायचं आहे. लसणात बघा चांगलं तांदूळशाची भाजी लय गोड आली. जाईल म्हणलं होतं पर काय करायचं. पायीच माझा आज कशानं दुखा लागते म्हाताऱ्या माणसावाने. स्वयंपाक तर केल्याशिवाय भाग नाही. कोण येऊन करायचं स्वयंपाक आपला. लसूण बघा आपल्या घरचा लसूण असल्याशिवाय लसूण खायला मजा नाही. त्याला मी तिकडची भाजी तिकटाची करू. त्याला नाही एवढं लसणाचं मी एवढं हे करत आरी पडत. कारण त्यात असतं सामान हे आपलं मटेरियल भरपूर असतं. त्यामुळं भाजीला आता काय हिरवी मिरची लसणाची फुडणी द्यायची डाळ टाकायची कुठ टाकायची झाल भाजी. त्यामुळे लसूण टाकल्याशिवाय जरा खमंग वास येत नाही भाजीचा. छान लागते मग लसूण टाकलेली भाजी. या तुम्ही बी खायला. शेपूची भाजी करणार आहे बघा. बाजरीची भाकरी करणार आहे. कोबी केला आहे. या सगळी जण खायला. कोबी तर हरभऱ्याची डाळच टाकली. कोबीला हरभऱ्याची डाळ छान लागते. कोबी शिजत बी नाही लवकर बघा. लय टाइम लावत. ठेवली राहू दे थांब मिनिट करते. तुम्ही जेवा आणि मला सोडून या. काय कोण फोन बी उचलत नाही की इकडं झालं की सुलते. मी तर का करते शिजू घातले. कर जर डोक्यात लाय लय म्हणजे लय वरच्या वरच्या कडे फिरते. काय सांगण्यात अर्थ नाही. तर फादर आजारे फादर
बायको का फादर हजर आहे. काय करायचं, जवळ बी नाही माझ्या जरा. आजीला लागली काळजी. तुम्ही राहा इथं, मी घेऊन येतो जाऊन. तिथंच नेऊ दवाखान्यात. इथं नेऊया. हा या जाऊ घेऊन. आहे तर माझ्याजवळ पैसे नाही, तिथं लावूया सला. इथं घेऊन येऊ, इथं करू. मला काय रडायला लागलाय उग. मी येतो जाऊन घेऊन. म्हणलं तोंड वाळलंय माझ. मी जातो घेऊन येतो. आता करायचं, आई जाते येळभर कामाला. अन्नाला आजारे म्हणले, आईनं बी थांबायचं असत या. तर आई बी थांबली नाही. उलटी आणि हिन मुलगा झाले. तीन दिवस बाकर खायला म्हणले, दवाखान्यात न्यायचं असतो. व आपल्याला माहिती आहे त्याला लय झालं की दवाखाना केले तू जात. आता बी दवाखान्यात नाही तर म्हणते आता चालणं होत नाही. रिक्षा बघून नाही तर ते जीवा आले. काय करायचं, दोघ असं एखादं कोणतरी पोरग ठोरग असतं मग ठीक असतंय. पण त्याचा बी तर त्याच गावात काका आहेत आमचं. फोन लावायला लागले तर फोन बी उचलणार. तर ते त्यांच्या बी धारा धुरा असते. ते या धारा काढत असते. ते बी त्यांना सांगावं म्हणलं गावात गाडीवर न्या. बघू त्यांचा लागला लागला फोन. नाही तर मग ह्यांनाच लावायचा. आता लागला फोन तर मग काकालाच न्यायला लावते दवाखान्यात. रातची रात सकाळ आणा येईल. मग अंधार तर जाण्याचं बी नाही. तीन दिवस जेवला नाही. आता पोटात नसेल उलट्या वंडर काम झाले. ते आतडी कळभा कळभा उभा राहा येत नाच पसा येत नाही. मग चार वाजल्यापासून मी तीन चार फोन लावलं. आई घरी येऊच तर फोनच लावत होती. लावला का फोन आली काय. एक बादली एक पाठी भरली उलटी. पण एवढं जास्त झाल्यावर जायच नाही. व तिला माहिती आहे दवाखाना केल्याचे वगाड्याकडून येऊन एक इंजेक्शन केलं असतं तर झालं असतं. थोड आहे तो आता चालायला चालेल. कस करायचं, काय करायचं आता. लांब जात 10-12 किलोमीटर असत माणूस. लगेच क्षणात जाऊन लगे घेऊन आलं असता. तुम्ही तर कशाने येणार गाडी का घोड्या का काय. पैशाला उठती कि त्यांना बी सांगितलेलं वेळा ती बी ऐकत नाही. कुणाला तर दोष देऊन का आणि इकडे भाजी माझ्याकडे. भाजी आणि माझ्याकडे